हा व्हिडिओ बनवताना आमच्या मनात एक विचार आला होता नक्की हा व्हिडिओ स्कॅम सिरीजमध्ये घ्यावा की सक्सेस स्टोरीजमध्ये आमच्यासाठी हे थोडं कठीण आहे परंतु तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहून शेवटी कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा स्कॅम वाटतो की सक्सेस स्टोरी पुरते तरी शेअर मार्केटमध्ये एकेकाळी भन्नाट राडा घातलेल्या माणसाची गोष्ट आपण ऐकूयात ज्याला अनेक जण कोबरा ब्लॅक कोबरा बियर कार्टेल लीडर बियर ऑपरेटर मनुभाई किंवा मनु मुंद्रा म्हणत होते या माणसाने कधी कोणतीच मुलाखत दिलेली नाही किंवा त्याचा कधी कुणाला साधा एक फोटो देखील पाहायला मिळालेला नाही एक फोटो होता ज्यात तो स्पष्ट दिसतही नाही तो माणूस बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये गुड बनून आला व गुड बनून गेला याच शेअर मार्केटमध्ये एकेकाळी तो प्रचंड डुबला तरीही मरताना त्याच्याकडे तब्बल चारशे कोटींपेक्षा जास्त रुपये होते तो भारतातील दोन मोठ्या लोकांबरोबर पर पर हारला परंतु जेव्हा जिंकत होता तेव्हा तो एकटाच जिंकत होता ज्यांच्याबरोबर तो हारला ती दोनही माणसं तुम्हाला माहितीच आहेत शेअर मार्केटमध्ये आजकाल तुम्ही ज्यांची नावं आदराने घेता ती माणसंही याच माणसाच्या गँगची सदस्य मित्रांनो ज्या माणसाच्या एका निर्णयावर भल्या भल्या कंपन्या चळा चळा कापायच्या एखाद्या कंपनीच्या मॅनेजमेंटने त्याचं ऐकलं नाही आए तर दोन आठवड्यात त्या कंपनीला रस्त्यावर आणण्याची क्षमता तो माणूस ठेवायचा विशेष म्हणजे हे सगळं करताना तो कधीही मार्केटमधून उसने पैसे घ्यायचा नाही तो माणूस अर्थात मानेक त्याची ही हटके आणि वेगळी स्टोरी आज आपण पाहणार आहोत मानेक अर्थात ब्लॅक कोब्रा यांचा जन्म एकोणीशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे बावन्नच्या दरम्यान कोलकाता मध्ये मारवाडी फॅमिलीत झाला असल्याचे बोलले जाते कारण त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल फारशी कुणालाच माहिती नाहीये तुम्ही स्कॅम एकोणीशे ब्याण्णव सिरीज जर पाहिली असेल तर त्यात मनु मुंद्रा नावाचे कॅरेक्टर दाखवले आहे हे कॅरेक्टर काल्पनिक नसून ते मानेक यांच्यावरच आधारलेले आहे मानेक यांनी एकोणीशे ऐंशी ते नव्वदच्या दशकात शेअर मार्केटमधून जो पैसा कमवला तो अफाट होता मनुमानेकचा काळ हा हर्षद मेहताच्या बुल रनच्या आधीचा म्हणजे तसा तो हर्षद मेहताच्या काळातही होता परंतु तेव्हा त्याचे ते उलटे दिवस हर्षद मेहताच्या बुल कार्टेलमुळे मुळे सुरू झाले होते मित्रांनो तो काळ असा होता जेव्हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज अस्तित्वात नव्हते तसेच सेबीची स्थापनाही झालेली नव्हती सेबी म्हणजे सरकारची अशी एक संस्था जी स्टॉक मार्केटमधील घडामोडींवर करडी नजर ठेवते तसेच काही चुकीचं घडत असेल तर वेळीच पायाबंद घालते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये खरेदी केलेले शेअर सेटलमेंटसाठी तेव्हा चौदा चौदा दिवस लागत होते अशा या काळात ने डेरिव्हेटिव्ह मार्केट सुरू केले नव्हते म्हणजेच फ्युचर किंवा ऑप्शनची सुरुवात देखील झाली नव्हती त्यावेळी मनुमाने शॉर्ट सेलिंग करून पैसे कमवत असे मार्केटमध्ये तेव्हा बियर कार्टेल व बुल कार्टेल असे दोन कार्टेल होते बियर कार्टेल म्हणजे असे कार्टेल जे ते काही लोकांचा ग्रुप शेअर्स शॉर्ट सेलिंग करून पैसा कमवतो म्हणजे काय तर शेअर्सची प्राइस कमी करून हे लोक पैसे कमवतात यातील कार्टेल म्हणजे हेराफेरी करून पैसे कमावणाऱ्यांचा ग्रुप असा अर्थ आपण घेऊया तर बुल कार्टेल म्हणजे अशा लोकांचा ग्रुप जे शेअर्सची प्राइस वाढून त्यातून पैसे कमवतात यातील बियर कार्टेल काम कसे करायचं हे तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहोत कार्टेल मार्केटमध्ये अफाट पैसा कमवण्यासाठी पंप आणि डंप नावाची स्कीम वापरतात यात शेअर्सच्या प्राइसेस चे मॅन्युप्युलेशन केले जाते बिअर कार्टेलमध्ये त्यावेळी मनु मानेक व त्याची गँग शेअर्सवर लक्ष ठेवून असायची यात आता शेअर्स त्यांना चांगला वाढतोय असं दिसलं की तो, तो शेअर्स ते ब्रोकरकडून मोठ्या प्रमाणावर उधारीवर खरेदी करत असत यानंतर त्याची प्राइस वाढवून तो लगेच सेल आउट करत असत त्यानंतर त्या शेअर्सची प्राइस पडायला सुरुवात होत असते अशा वेळी प्राईस खूप पडली की पुन्हा तो शेअर्स खरेदी करून ब्रोकरला परत करत असत व शेअर्सची उधारी मिटवत असत यात मानेक गँगचा फंडा एकदम सोप्पा होता आधी उधारीवर शेअर्स घ्या त्यामुळं शेअर्सची प्राईस वाढेल त्यानंतर वाढलेल्या किमतीचे शेअर्स मार्केटमध्ये विका मग परत भाव पडले की ते कमी किमतीत खरेदी करून ब्रोकर्सला परत करा शॉर्ट सेलिंग केल्यामुळं सेलिंग प्रेशर वाढून शेअर्सची किंमत पडत असे व याचा फायदा परत मानेक गँग घेत असे आजकाल जसे शेअर्स खरेदी केल्यावर एक किंवा दोन दिवसात आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये येतात तेव्हा तसं नव्हतं बरं का ते शेअर्स डीमॅट अकाउंटमध्ये येण्यासाठी चौदा चौदा दिवस वाट पाहावी लागत असे त्यापूर्वीच्या काळात तर यासाठी खूप जास्त दिवस लागत असत से। या सेटलमेंट ड्युरेशनचा कार्टेल लीडर असलेल्या मनु मानेकने मोठा फायदा घेतला अशा मॅन्यपुलेशन करणाऱ्या लोकांना ऑपरेटरही म्हणतात तर मानेक हा बिअर मार्केटचा ऑपरेटर आणि मुख्य लीडर होता मणू मानेक त्यावेळी मार्केटमध्ये एवढा मोठा झाला होता की त्याला कंपन्यांचे मालक मार्केटमधील लोक घाबरत असत त्यावेळी अनेक कंपन्यांचे निर्णय मानेकच्या सांगण्यावरून होत असत तसेच एखाद्या कंपनीचा डायरेक्टर किंवा अन्य व्यक्ती बदलण्यासाठी मानिकची परवानगी घ्यावी लागत असे जी कंपनी असे करणार नाही तिला रस्त्यावर येण्याची कायम भीती असे मानेक कंपनीचे नुसतेच शेअर्स पाडत नसे तर ती होईल याची पूर्ण तजवीजच करत असे अगदी कंपन्यांनी डिव्हिडंड द्यावा की नाही याचा निर्णयही बऱ्याच वेळा मानेक घेत असे हर्षद मेहताच्या बुलरा आधी तो या शेअर मार्केटचा बेताज बादशा बनला होता त्याने बिअर कार्टेल सुरू केल्याचे आजही लोक सांगतात त्याची मार्केटवर मजबूत पकड होती व येथे नव्याने दादा होण्यासाठी येणाऱ्याला तो धडा शिकवायला कायम तयार असे असं असलं तरी अनेक जण मार्केटमधून पैसा उचलून शेअर्स खरेदी करत असत मानेकने असं कधीच केलं नाही त्याने जे काही शेअर्स खरेदी केले ते काय त्याच्या जवळच्या असलेल्या पैशांनीच नव्वदच्या दशकात त्याने अनेकांना पैसे शेअर मधने लावण्यासाठी व्याजाने दिले व्याजाचा त्यावेळी मानेकचा वार्षिक दर असायचा वीस ते तीस टक्के तो पैशाने प्रचंड स्ट्रॉंग होता त्याला कोण कोण कुठे पैसे लावते याची पक्की माहिती असायची यामुळे लोकांनी व्याजाच्या पैशाने शेअर्स खरेदी केलेत परंतु आता पैसे संपल्यामुळे त्यांना आणखी शेअर्स खरेदी करता येत आहेत असं समजलं की मानेकचा खरा गेम सुरू व्हायचा मनासारखी प्राइस वाढली की, की लगेच शॉर्ट सेलिंग करून प्रॉफिट कमवत असे यामुळे त्याला दुहेरी फायदा होत असे प्रमोटर्सला सतत फाट्यावर मारणाऱ्या मानिकला त्यावेळी मार्केटमध्ये एक नवा येताना दिसला हा खिलाडी साधा सुद्धा नव्हता त्याने पुढे भारतीय उद्योग जगताचा इतिहास नव्याने लिहिला या खिलाडीचा रिटेल व इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स मध्ये मोठा धबधबा दिसून येत होता त्या खिलाडीबद्दल लोकांमध्ये एक प्रकारचा आदर होता त्या खिलाडीचं नाव होतं धीरुबाई अंबानी विजयरी ध्रुबाईंनी एकोणीसशे मध्ये रिलायन्सचा आय ओ मार्केटमध्ये आणायचे ठरवले जेव्हा कंपनी लिस्टेड झाली तेव्हा शेअर्सची प्राइस होती पन्नास रुपये देशात ज्या काळात क्रिकेटर सेलिब्रिटी किंवा राजकारण्याची हवा होती तेव्हा उद्योग क्षेत्रातून अंबानी सेलिब्रिटी बनत होते त्यांनी मार्केटमध्ये हळूहळू दबदबा निर्माण केला तसेच ते रिटेल इन्व्हेस्टर्सला मानणारे होते त्यांचं कोणतंही नुकसान ते होऊ देणार नव्हते कंपनी लिस्टेड होताना तब्बल अठ्ठावीस लाख शेअर्स त्यांनी रिलायन्सचे मार्केटमध्ये आणले होते अंबानींचं मार्केटमध्ये होणारं नाव मानिकला कुठेतरी खोपत होतं त्याने यापूर्वी अनेक वेळा प्रमोटर्सला त्याची जागा दाखवली होती याही वेळी त्याने असाच इरादा केला व अंबानींना चांगला धडा शिकवण्याचा निर्णय त्याने घेतला त्याने जेमतेम दोन आठवड्यात रिलायन्सच्या अठ्ठावीस लाख शेअर्सपैकी दहा ते अकरा लाख शेअर्सची खरेदी केली यामुळे शेअर्सची प्राइस मजबूत वाढली त्यानंतर लगेच शॉर्ट सेलिंगला सुरुवात केली यावेळी चतुर असलेल्या धीरुबाईंचा हा डाव लक्षात आला डाव लक्षात येऊनही उपयोग नव्हता कारण त्यावेळी प्रमोटर्सला आपल्याच कंपनीचे शेअर्स खरेदी करता येत नसत यामुळं अंबानीची मोठी अडचण झाली परंतु यातूनही त्यांनी मार्ग काढला त्यांनी एक माणूस थेट उभा केला त्याचं नाव आनंद जैन आनंद जैन व असोसिएट्सने त्यावेळी मानेकच्या विकलेल्या शेअर्सची जोरदार खरेदी केली मानेकच्या जवळपास आठ लाख शेअर्सची त्यांनी खरेदी केली तसेच रिलायन्स व धीरूभाई लोकांच्या अर्थात रिटेल इन्व्हेस्टर्सच्या बाजूने उभे राहिले यामुळे सेटलमेंटच्या दिवसापर्यंत उधारीवर घेतलेले शेअर्स रिटर्न करायला माणिककडे शेअर्सच राहिले नाहीत तसेच धीरुबाईंनी अठ्ठावीस लाखांपैकी राहिलेले शेअर्स इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सला मानेकला न देण्याचे सांगितले त्यावेळी भारतात दहा टक्क्यांनी पैसे मिळत होते असं बोलतात की याच काळात धीरूबाईंनी परदेशातून केवळ चार टक्के व्याजदराने शंभर कोटींपेक्षा जास्त रुपये आणले होते व त्याच पैशातून रिलायन्सच्या वेल विशर्सने मानेक गँगचे हे शेअर्स खरेदी केले होते यामुळे मात्र मार्केटमध्ये मोठा राडा झाला व बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तीन दिवस बंद ठेवण्यात आले या तीन दिवसात केवळ आणि केवळ रिलायन्स आणि मानेक यांच्यातील प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न केला गेला अखेर हा तिढा सुटला परंतु मानेक यांचे यात मोठे नुकसान झाले ऑक्टोबर एकोणीशे मध्ये आलेल्या रिलायन्सच्या आय पीओनं दोन तीन वर्षात पन्नास रुपयांवरून थेट दोनशे एक रुपयांवर जेप घेतली व रिटेल इन्व्हेस्टरसह सगळ्यांनाच याचा खूप फायदा झाला यानंतर मात्र कुणीही कधीही रिलायन्स किंवा अंबानींच्या वाटेला गेलं नाही काही लोक त्यावेळी असंही म्हणत होते की रिलायन्सनेच शेअर्सच्या किमती वाढवण्यासाठी हे सगळं घडवून आणलं होतं हे सगळं धीरोबाईंचा मोठा मुलगा मुकेश अंबानी यांनी जवळून पाहिलं होतं त्यामुळे त्यांच्याही मनावर त्याच वेळी बिझनेस कसा करायचा याचे संस्कार झाले असणार हे मात्र नक्की पुढे हर्षद मेहता बुलरन सुरू झाला हर्षदने बँका व क्लायंटचा पैसा लावून अनेक कंपन्यांचे शेअर्स मॅनिप्युलेट करायला सुरुवात केली हर्षदकडं अमाप पैसा होता तो शेअर्सचे शे भाव अगदी गगनाला भिडवत असे जेव्हा मानेक गँग शेअर शॉर्ट्स करायचा विचार करत असे तेव्हा हर्षद त्यात पैसे लावून शेअरची किंमत वाढवत असे यामुळे मानेक गँगला मोठा तोटा झाला इंड्रोलीस किंवा एसीसी सिमेंट नावाच्या कंपनीच्या याच बुल हर्षदने मानेक गँगला लिटरली झोपवलं होतं जेव्हा हर्षदला अटक झाली तेव्हा बियर कार्टेलमध्ये आनंदाचं वातावरण होतं म्हणून मानेक गँगमध्ये सीन आर फेमस होते एक म्हणजे चार्टर राजू रमेश दमाने व तिसरे राकेश झुंजुनवाला यातील एका आरने नंतर सांगितलं होतं की हर्षदला जर अजून सात दिवस अटक झाली नसती तर आम्ही रस्त्यावर आलो असतो आम्ही पैसे गमावल्यामुळे भिकेला लागलो असतो एसीसी शॉर्ट करण्याच्या काळात मानेक यांना आपले पंचवीस कार्ड बीएससी एक्सचेंजला विकावे लागलेले ला एकाची तेव्हा किंमत होती जवळपास दोन कोटी रुपये बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुंजुनवालांचे ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये मध्ये निधन झाले हे मानेक गँगचे सदस्य संस्थापक राधाकिशन दमाने शेखर शर्मा दिनेश दालमिया रामदेव अजय केडिया कामपानी हे त्यावेळी यांच्या सोबत काम करत असल्याचे बोलले जायचे त्यावेळी मार्केटमध्ये अनेक लूप होल्स होते सेबी सारखी संस्थाही नव्हती तसेच डिजिटलायझेशन झालेलं नव्हतं याचा फायदा मानेक व हर्षद मेहता सारख्या अनेकांनी घेतला मानेक यांचे पुढे काय झाले कोणाला माहित नाही काही वृत्तांनुसार ते एकोणीसशे सत्त्याण्णव साली वारले त्यांना बायको व दोन मुले असल्याचे बोलले जाते परंतु याबद्दल कुणालाही ठोस माहिती नाही जेव्हा वार ते वारले तेव्हा एवढ्या सगळ्या संकटातून ताऊन सलाखून निघालेल्या मानिक यांच्याकडे जवळपास चारशे कोटी रुपये होते त्यांच्याबद्दल काही लोकांचे अतिशय चांगले ओपिनियनही होते ते एक चांगला खिलाडी असल्याचेही काही इन्व्हेस्टर्स बोलतात मार्केटमध्ये त्यावेळी शास्त्रशुद्ध पद्धतीने केवळ रामदेव अगरवालच अभ्यास करत असत बाकी सगळे जवळपास अंदाज किंवा आयक्यू माहितीवर चालत असेल अशावेळी मानिक यांनी केलेली कमाल अफलातून होती उभ्या आयुष्यात त्यांनी मीडियाला कधीही मुलाखत दिली नाही त्यांचा केवळ आणि केवळ एकच फोटो आजही उपलब्ध आहे तसेच त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही परंतु हर्षद मेहता स्कॅम नंतर त्यांनी हळूहळू करून मार्केटमधून बाहेर पडायला सुरुवात केली होती व बियर मार्केटमधील एका वादळी पर्वाचा शेवट झाला आजही मार्केटमध्ये काही बिअर कार्टेल असल्याचं बोललं जातं याबद्दल कोणतीही ठोस माहिती नाही परंतु तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला एक सक्सेस स्टोरी वाटला असेल तर कमेंटमध्ये एस टी लिहा तसेच जर हा व्हिडिओ स्कॅम वाटला असेल तर कमेंटमध्ये एस एम लिहा आत्तासाठी थांबूयात आत जय हिंद